नमस्कार, मी नैना, नैनाज किचन रेसिपी मराठीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत पालकाची खमंग अशी भजी। तर चला बघूया काय काय साहित्य घेतलंय। तर इथे मी एक जोडी पालक घेतला आहे, छान स्वच्छ धुवून असा जाडसर कापून घेतला आहे। त्यासाठी इथे एक पाटी बेसन घेतले, 2 चमचे तांदळाचं पीठ आणि कांदा बारीक चिरून घेतला आहे, मीठ घेतलं आहे आणि थोडासा गरम मसाला, हळद आणि लाल तिखट, थोडासा ओवा लागेल आणि हिंग तेल व पाणी लागलंच तरच आपण वापरणार आहोत। तर चला बनवायला सुरुवात करूया। तर इथे पालक छान चिरलेला पालक आहे, त्यात आता आपण बेसन घालूया। बेसन आधी थोडंच घालते, लागलं जास्त तरच वापरायचं आपल्याला। आधी थोडंच बेसन वापरते आणि 2 चमचे मी तांदळाचं पीठ घेते। तांदळाचं पीठ घातल्याने भजी छान कुरकुरीत होतात आणि हा बारीक चिरलेला कांदा। मीठ घालूया चवीनुसार। थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला आणि 1 चमचा लाल तिखट। तुम्ही हवं तर हिरवी मिरची सुद्धा घालू शकता आणि हिंग घातलं आहे, तर हिंग नक्की घाला कारण की आज बेसन घातलं आहे। तर बेसन घातल्यामुळे पोटाचा त्रास कमी होतो थोडा, हिंग घातल्यामुळे पोटाचा त्रास कमी होतो। त्याचबरोबर थोडासा मी ओवा घालणार आहे आणि तो ओवा असा छान हाताने जरासा असा कुसकरून घालणार आहे, छान असा फ्लेवर येतो, सुगंध। तो ओवा घातला आहे। आता हे सगळं साहित्य मी मिक्स करते आणि त्यापूर्वी मी इथे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे, तर त्यातलं थोडंसं तेल आपल्याला घालायचं आहे। गरम तेल घातल्याने काय होतं, भजी छान कुरकुरीत होतात। यात मी सोडा घालणार नाही आहे, तर इथे गरम तेलाचा वापर करते। भजी छान अशी कुरकुरीत होतात। आता आपण हे सगळं मिक्स करूया। इथे आपण मिक्स करून घेतो, तर कांद्याला सुद्धा पाणी सुटतं आणि पालकामध्ये सुद्धा बरंच पाणी असतं, तर त्यामुळे आपण ही भजी हे मिश असंच मिक्स करणार आहोत पाणी न घालता। सर्व असं पालकामध्ये भजीचं मिश्रण छान मिक्स करून घेतलं आहे आणि इथे तेलसुद्धा आपलं छान गरम झालं आहे। तेल जास्त गरम नाही करायचं, इथं मिडियमच गरम करून घेतलं आहे। तर इथे पाण्यात थोडा हात बुडवून घ्यायचा आणि अशी भजी सोडायची, कारण पासूनच भजी घालायची। थोडंसं बघूया ते भजी घालून आपण मिश्रण घालायचं। तर ते तेल बघू शकता छान असं गरम झालं आहे। तर आपण भजी सोडूया, तर ते पसरून भजी सोडायची। जर तुमची मुलं भाजी खात नसतील तर तुम्ही या प्रकारे भजी करून त्यांना देऊ शकता, खूप छान लागतात ही भजी। तर नक्की ट्राय करा, तुमच्या मुलांनासुद्धा नक्की आवडेल। आणि कशी झाली तुमची पालकाची भजी मला कमेंटमध्ये नक्की सांगा। इथे आपले भजी फ्राय जातात, आपल्या हनी बनी आणि आपली चिमुकली काय करते बघूया। हो बघा, हनी ए हनी हनू पिलू ए हनी हनी। सो हनी झोपतोय आणि बनी बघा बनू। अग बाई के वारे, ए बनी बनू बनी कडून हँडशेक करायचं का आपण? बनी बघा कसं बघतोय बनी, काय काय नाही आहे। बनीला थोडंसं भरूया ते बघा बनी 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 गे बनू बनी नाही खाते। तर भजी आता परतून घेऊया आपण। खालची साईड छान अशी भाजली आहे, कुरकुरी मस्त अशी भाजली आहे। खालची साईडसुद्धा आपण छान अशी भाजून घेऊया। ही भाजी तुम्ही सॉस बरोबर, चाय बरोबर सुद्धा खाऊ शकता, खूप छान लागतं। तर नक्की ट्राय करा। ही बघा आपली चिमुकली ए टकले, काय करते काय करते
पेपर डॉल खेलते ओ माय आणि हा हिट हॅट आपण काढू पण शकतो. केसच निघाली. ओके हाय सांग. हाय बोल. हाय बाय बाय चल. आता ही आपली भजी छान अशी फ्राय झाली आहे. आता आपण ती काढून घेऊया. छान अशी कुरकुरीत झाली आहे. तुम्ही दाखवते मी बघू शकता. कलर पण असा छान आला आहे. मला अशा प्रकारे बाकीची भजी सुद्धा आपण फ्राय करूया. अशी पसरून टाका. तर अशा प्रकारे आपली भजी सगळी फ्राय करून झाली आहे. आता आपण ती सुद्धा काढून घेऊया आणि आपण छान सर्व करूया. बघा सर्विंग डिश छान रेडी झाली आहे. मी तुम्हाला तोडून दाखवते. ती छान अशी कुरकुरीत झाली आहे. बघू शकता हे बघा मस्त छान. तुम्हाला एक खाऊन सुद्धा दाखवते मी. आवाज बघू शकता. तर मी पहिले डीप करून खाते. खूप छान अशी. तर छान अशी कुरकुरीत आपली भजी तयार झालेली आहे. तर तुम्ही सुद्धा ही भजीची रेसिपी नक्की ट्राय करा. आणि कशी होती तुम्हाला ही रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी जर आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायचं. आणि बाजूची बेल ऐकून क्लिक करायला का अजिबात विसरू नका. त्याने काय बोलतं येणाऱ्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर होईल. तर हा तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. तर भेटूया अशाच आगळ्या वेगळ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त का स्वस्त राहा.